अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरुण मालवाडा लोणागरा सिंगोली बोरगाव वैराळे धामणा सोनाळा अंदुरा हातकारंजा रमजानपूर निंबा नागद सागद काडीखेड मोखा खंडाळा टाकळी निमकरडा गायगाव भारा या परिसरात दोबारा पेरणीचे संकट ओढण्याची शक्यता लागत आहे। हातरुण परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने त्यानंतर काही दिवसात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। सध्याची स्थितीत परिसरातील जवळपास 25-30% पेरणी आटोपली आहे। आता मात्र पावसाने दांडी मारली आहे। उन्हाळ्याच्या तडाख्याने पिके सुकू लागली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे। हवामान खात्याने मान्सून सक्रिय झाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बी बियाणे रासायनिक खते खरेदी केली। महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना पेरणी केली। त्यानंतर मूग नक्षत्रात प्रारंभी पाऊस बसल्याने शेतकरी सुखावला होता। आता मात्र पावसाने दांडी मारल्याने पूर्वीच्या पेरणीत उगवलेले पिके संकटात सापडली आहेत। येत्या 2-4 दिवसात पाऊस नसल्याने दोबारा पेरणीचे संकट येणार आहे। एमसीएन न्यूज करिता काजी मेहंदी हसन हातरुण।